तर केंद्र सरकारकडून कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात मूल्य मर्यादा रद्द करण्यात आली आहे. तर हरियाणातील निवडणुकीमुळे काल केंद्र सरकारनं निर्णय घेतले असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेतले असते तर शेतकरी वाचले असते असंही चव्हाणांनी म्हटलंय. तर या निर्णयानंतर चव्हाण यांनी ही टीका केली आहे. हरियाणातील निवडणुकीमुळे निर्णय घेतल्याचं चव्हाण म्हणाले. हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारनं हे निर्णय घेतलेले आहेत. हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत. हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलकांनी 3 कृषी विधेयकं त्यांना परत घ्यायला लावली, त्यांचा जो आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान झाला त्याचा बदला घेत आहेत, त्याचा सूड महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यावर उगवत आहे.